नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आपल्या आवडत्या महाडीबीटी स्कॉलरशिप या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमधून तुमच्याकरता घेऊन आलेलो आहे, तर शैक्षणिक वर्ष 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये महाडीबीटी स्कॉलरशिप पंजाबराव देशमुख स्कॉलरशिपला कसं अप्लाय करायचं, तर याची संपूर्ण प्रोसेस तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून मी सांगणार आहे। तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा, आणि जर तुम्ही आत्तापर्यंतसुद्धा आपल्या महाडीबीटी स्कॉलरशिप या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवू शकता। तर सर्वात अगोदर तुम्हाला सांगतो, पंजाबराव देशमुख स्कॉलरशिपला तुम्ही कोणकोण विद्यार्थी अप्लाय करू शकता। तर पंजाबराव देशमुख स्कॉलरशिपला जे विद्यार्थी कॉलेज हॉस्टेलवर राहतात किंवा जे विद्यार्थी प्रायव्हेट रूमवरती राहतात, तर ते विद्यार्थी पंजाबराव देशमुख हॉस्टेल स्कॉलरशिपला अप्लाय करू शकतात। तर या स्कॉलरशिपचा बेनिफिट काय आहे, तर सर्वात मोठा बेनिफिट तोच आहे की तो म्हणजे 30,000 रुपये डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटमध्ये येत असतात। जर तुम्ही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असाल किंवा तुम्ही डिप्लोमाचे विद्यार्थी असाल, म्हणजेच तुम्ही जे प्रोफेशनल कोर्सचे विद्यार्थी असतात त्यांना 30,000 रुपये मिळते, आणि जे विद्यार्थी नॉन प्रोफेशनल कोर्सचे असतात त्यांच्यासाठी 2,000 रुपये मिळत असतात। तर स्टेप बाय स्टेप तुम्हाला प्रोसेस सांगणार आहे। तर या स्कॉलरशिपला कोणकोणते डॉक्युमेंट लागतात, तर जे तुम्ही महाडीबीटी स्कॉलरशिपला अप्लाय करता ते सेम टू सेम या डॉक्युमेंट या स्कॉलरशिपला लागतात, आणि ॲडिशनल 2 डॉक्युमेंट लागतात, ते म्हणजेच तुमच्याकडे एक तुम्ही जे हॉस्टेलला राहता याचा एक पुरावा पाहिजे, म्हणजे आता मी हे डॉक्युमेंट जे ओपन केले ते डॉक्युमेंट आहे जे विद्यार्थी प्रायव्हेट रूमवरती राहतात त्यांच्याकरता असं रेंट ॲग्रीमेंट त्यांनी करून घ्यायचं आहे, किंवा जे विद्यार्थी हॉस्टेलला राहतात त्यांच्याकडे हॉस्टेलची पावती असेल, तर हे 2 डॉक्युमेंट झाले। आणि तिसरं डॉक्युमेंट लागेल ज्या विद्यार्थ्यांकडे अल्पभूधारक दाखला आहे, तर अल्पभूधारक दाखला किंवा रजिस्टर लेबल डॉक्युमेंट, म्हणजे तुम्ही मनरेगामध्ये तुमच्या फॅमिलीमध्ये कोणीतरी कामाला आहे याचं एक डॉक्युमेंट लागेल, म्हणजे 2 पैकी 1 डॉक्युमेंट असेल तरीसुद्धा चालेल। तर याचा फायदा काय आहे की हे डॉक्युमेंट तुम्हाला इझिली मिळतात। तुम्ही जर ग्रामपंचायतमध्ये गेला तर तुम्हाला रजिस्टर लेबर डॉक्युमेंट सहज मिळून जाईल, किंवा तुमच्याकडे शेती जर कमी असेल तर तुम्हाला अल्पभूधारक दाखलासुद्धा तुमच्या सायबर कॅफेमध्ये किंवा आपल्या सेवा केंद्रामध्ये तुम्हाला मिळून जाईल। तर हे डॉक्युमेंट काढायचं आणि तुम्हाला स्कॉलरशिपही मिळून जाईल। तर बऱ्यापैकी विद्यार्थी तुम्हाला मी ही का स्कॉलरशिप सांगत आहे, कारण का बऱ्यापैकी विद्यार्थी हॉस्टेलला न राहता सुद्धा त्यांनी 3-4 वर्षे स्कॉलरशिपचा फायदा घेतलेला आहे, म्हणजे 30,000 रुपये डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये सुद्धा मिळतात। तर चला व्हिडिओला चालू करूयात। तर सर्वात प्रथम मी आलेलो आहे महाडीबीटीच्या वेबसाईटवरती, आणि तुम्ही महाडीबीटीच्या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही तुमचं लॉग इन करून घ्यायचं आहे। तर मी एका विद्यार्थ्याचं लॉग इन करून घेतलेलं आहे। तर तुम्हाला बाकीचे प्रोसेस कशी भरायची असते फॉर्म, त्याच्या व्हिडिओची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। या पर्टिक्युलर व्हिडिओमधून आपण फक्त पंजाबराव देशमुख स्कॉलरशिपबद्दल माहिती घेणार आहे। तर तुम्ही सर्वात प्रथम यायचं आहे प्रोफाईल सेक्शनवरती। तर प्रोफाईल सेक्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला बाय डिफॉल्ट ही विंडो जर ओपन झालेली दिसेल, तर तुम्ही पर्सनल इन्फॉर्मेशन, ॲड्रेस, अदर इन्फॉर्मेशन, करंट कोर्स अँड पास्ट क्वालिफिकेशन, तुम्ही जे तुमच्या स्कॉलरशिपला किंवा EBC स्कॉलरशिपला अप्लाय करतात त्याच पद्धतीने अप्लाय करून घ्यायचं आहे। आणि तुम्ही डायरेक्ट यायचं आहे हॉस्टेल डिटेलमध्ये। जेव्हा तुम्ही हॉस्टेल डिटेलमध्ये आला तर तुम्ही इथे जे मागच्या वर्षी तुमचा असेल, जे विद्यार्थी राहत असतील त्यांचा हॉस्टेलर असेल, जे विद्यार्थी राहत नसेल त्यांचा डे स्कॉलर असेल, तर तुम्ही इथे इडिट या बटनवरती क्लिक करायचं आहे। आणि एडिट या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे तुमची हॉस्टेलर म्हणून सिलेक्ट करायचं आहे, आणि हॉस्टेलरमध्ये तुम्ही ज्या हॉस्टेलमध्ये राहत असता किंवा ज्या प्रायव्हेट रूममध्ये राहत असताल त्याची डिटेल भरून घ्यायची आहे। तर तुम्ही तुमचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे, हॉस्टेल टाईपमध्ये तुम्ही सिलेक्ट करायचं आहे, जर तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्टेलला राहत असाल तर गव्हर्नमेंट हॉस्टेल सिलेक्ट करायचं आहे, नाही तर तुम्ही रेंटेड हाऊसमध्ये राहत असाल तर रेंटेड हाऊस सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर हाऊसचा नाव किंवा त्याचा नंबर असेल तो टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर हॉस्टेलचा ॲड्रेस टाकायचा आहे। हॉस्टेलचा ॲड्रेस टाकल्यानंतर इथे पिनकोडसाठी तुम्ही टाकायचा आहे, इथे ॲडमिशन डेट टाकायचं आहे। ते ॲडमिशन डेट कोणती टाकणार, तुम्ही ज्या दिवसापासून तुमचं कॉलेज चालू झालेलं आहे किंवा तुम्ही ज्या डॉक्युमेंट तुम्ही हॉस्टेलला ज्या दिवशी राहायला गेला तेव्हापासून जी तुम्हाला तारीख टाकायची आहे। तारीख टाकल्यानंतर तुम्ही टाकायचं पुढं मेस अवेलेबल आहे की नाही, आणि 1 महिन्यासाठी तुम्ही किती चार्जेस देता तर ते इथे टाकायचं आहे। त्यानंतर तुम्ही इथे हॉस्टेल सर्टिफिकेट इथे अपलोड करायचं आहे। हॉस्टेल सर्टिफिकेट म्हणजेच तुम्ही जे तुमचं जे रेंट ॲग्रीमेंट केले ते अपलोड करू शकता किंवा फी भरलेली पावती या ठिकाणी
अपलोड करू शकता। तर मी इथे अपलोड केलेली आहे, त्यानंतर तुम्ही सेव या बटनवरती क्लिक करायचं आहे। तर सेव या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमची प्रोफाईल 100% पूर्ण झालेली असेल। त्यानंतर तुम्ही याचं इथे ऑल स्कीममध्ये आल्यानंतर तुमचं इथे डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं आहे। डिपार्टमेंट कोणतं सिलेक्ट करताल, तुम्ही जर डिप्लोमा डिग्रीचे विद्यार्थी असाल तर डायरेक्ट टेक्निकल एज्युकेशन सिलेक्ट करायचं आहे, किंवा तुम्ही जर बाकीचे या सोडून असाल तर तुमचं डिपार्टमेंट तुम्ही तुमच्याप्रमाणे सिलेक्ट करा। तर हा विद्यार्थी डिप्लोमाचा असल्यामुळे तुम्ही डायरेक्ट टेक्निकल एज्युकेशन सिलेक्ट करत आहे। त्यानंतर स्कीम नेम तुम्ही पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना सिलेक्ट करायचं आहे, आणि इथे सर्च या बटनवरती क्लिक करायचं आहे। जेव्हा तुम्ही सर्च करताल तेव्हा तुम्ही इथे टेक ॲक्शनमध्ये ॲप्लाय या बटनवरती क्लिक करायचं आहे। ॲप्लायमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी विंडो ओपन झालेली असेल, त्यामध्ये तुम्ही येथे इज दिस रिन्युअल ॲप्लिकेशन, हे रिन्युअल ॲप्लिकेशन आहे की नाही, जर तुम्ही या स्कॉलरशिपला दुसऱ्यांदा ॲप्लाय करत असाल तर येस या बटनवरती क्लिक करायचं आहे, आणि येथे ॲप्लिकेशन आय डी टाकायचं आहे। जर इथे तुम्ही पहिलंच वर्षी अप्लाय करत असाल तर नो या बटनवरती क्लिक करायचं आहे। आता इथे पुढे आहे तुमचं इज युअर पॅरेंट रजिस्टर लेबल, म्हणजे तुम्ही तुमचं जर तुमच्याकडे रजिस्टर लेबलचं डॉक्युमेंट असेल तर इथे येस या बटनवरती क्लिक करायचं आहे, आणि इथे ते डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे। जर नसेल तर नो या बटनवरती क्लिक करायचं आहे। तर मी या विद्यार्थ्याकडे आहे त्यामुळे मी ते येस या बटनवरती क्लिक करत आहे। जर इज युअर पॅरेंट अल्पभूधारक शेतकरी असतील तर येस करा, नाही तर नो करा। तर या विद्यार्थ्याचे नाहीत म्हणून मी नो या बटनवरती क्लिक करत आहे। त्यानंतर पुढे तुम्ही ते तुम्ही कॉलेजला तुम्ही जे तुमचं रेंट ॲग्रीमेंट बनवलेलं आहे ते पुन्हा एकदा इथे अपलोड करायचं आहे। अपलोड केल्यानंतर इथे लिहायचे युअर नंबर ऑफ बेनिफिशरी इन युअर फॅमिली, तुमच्या फॅमिलीमध्ये किती जण या स्कॉलरशिपचा फायदा घेत आहेत, तर ते टाकायचं आहे। त्यानंतर इथे अंडरटेकिंग अपलोड करायचं आहे। अंडरटेकिंगची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, ते डाउनलोड करून प्रिंट करा आणि त्यावरती तुमची माहिती फिलअप करून घ्या। तर मी इथे या विद्यार्थ्याचं डिक्लरेशन अपलोड करत आहे। अपलोड केल्यानंतर इज ॲडमिटेड अंडर द ई डब्ल्यू सीट, येस असेल तर येस करा, नो असेल तर नो करा। ई डब्ल्यू सीट म्हणजेच जे इकॉनॉमिकल वीकर सेक्शनमधून त्यांचं ॲडमिशन झालेलं आहे ते येस करतील, नाही तर नो करतील। आणि सेव या बटनवरती क्लिक करा। या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसेल। त्यानंतर तुम्ही इथे इथं तुम्ही व्ह्यू अपलोडेड डॉक्युमेंट म्हणून तुम्ही पाहू शकता, तिथे व्ह्यू अपलोडेड डॉक्युमेंट करायचं आहे, आणि त्यानंतर तुम्ही ते डॉक्युमेंट पाहायचे बरोबर आहेत की नाही, नाही तिथे टिक करायचं आहे आणि सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही पंजाबराव देशमुख स्कॉलरशिपला ॲप्लाय करू शकता, आणि ॲप्लाय झाल्यानंतर तुम्हाला 30,000 रुपये हे मिळत असतात। ते 2 वर्षापासून हे पंजाबराव देशमुख स्कॉलरशिप पेंडिंग आहे, परंतु ही स्कॉलरशिप नक्कीच जमा होईल। 1 वर्ष लागेल 2 वर्ष लागेल पण ही स्कॉलरशिप जमा होत असते। तर चला विद्यार्थी मित्रांनो, एवढंच या व्हिडिओमधून सांगायचं होतं। जर तुम्हाला कोणत्या प्रकारचा प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू।